सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. साबरी वाढिन्नल्या सरळा साबरी वाढिन्नल्या सरळा वरी पळना अंतु पोकळा वरी पळना अंतु पोकळा कास्त न झाले गळा कास्त न झाले गळा शेडिये जैसे शेडिये जैसे साबरी वाढिन्नल्या सरळा साबरी वाढिन्नल्या सरळा. मौळी म्हणतायत, उदाहरणार्थ एखादं झाड खूप उंच वाढत असते, आपण त्याला व्यवहारामध्ये अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतो. जे झाड दादा खूप उंच वाढते, तुमच्याकडे काय म्हणतात? अशोकाचं, अशोकाचं झाड. अशोकाचं झाड दादा खूप उंच वाढत असते, परंतु माऊली म्हणतायत अशोकाचं झाड आपल्याला कधीही सावली देत नाही, अशोकाचं झाड आपल्याला कधी फळं देत नाही, आणि अशोकाचं झाड आपल्याला फुलंही देत नाही. मग माऊली म्हणतायत, अरे जे झाड तुम्हाला फळं देऊ शकत नसेल, जे झाड तुम्हाला फुलं देऊ शकत नसेल आणि जे झाड तुम्हाला सावली देऊ शकत नसेल, अरे असे झाडं असून तरी काय उपयोग आहे? अरे अशोकाचं झाड आपल्याला फळंही देत नाही, फुलंही देत नाही आणि सावलीही देत नाही, म्हणून तर ते झाड कसं असतंय? उंच नाही, ताट. कसं? ताट. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, माणसाने ताट झाडाच्या कधीही नादी लागायचं. तुम्ही ताट झाडांना धरून कितीही लवण्याचा प्रयत्न करा, दादा ताट झाडं लवकर लवत नसतात. बरं, तुम्ही ताट झाडांना धरून कितीही लवण्याचा प्रयत्न करा, ताट झाडं फक्त 5 वर्षातून एकदाच लवत असतात. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्यांना नाही कळलं ते काल्याच्या दिवशी या जेवायला. अरे अशोकाचं झाड आपल्याला फळंही देत नाही, फुलंही देत नाही आणि सावलीही देत नाही. मग अशा झाडाला आपण व्यवहारामध्ये जर शोची किंमत देत असाल, तर माऊलीसुद्धा आपल्या प्रेम नसलेल्या कीर्तनाला, प्रेम नसलेल्या भजनाला दादा शोची किंमत देतात. म्हणून जर तुम्ही भगवंताची कीर्तनरूपी साधना करत असाल, तुम्ही जर भगवंताचं भजनरूपी साधना करत असाल, तर ते भजन अत्यंत प्रेमानं असलं पाहिजे. त्या भक्तिरूपी साधनेमध्ये, त्या कीर्तनरूपी साधनेमध्ये प्रेमाचा ओलावा असणं फार महत्त्वाचं आहे. अरे भजन करताना प्रेमानं म्हणावं. मोर अंगी असो से पिसे अससी डोळू से परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोर अंगी असो से पिसे अससी डोळू से परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. माऊली गोड दृष्टांत देत आहेत. माऊली म्हणतात, मोराच्या पाठीमागच्या पिसावर एक एक डोळा असतो, आपण त्याला डोळा म्हणतोही. हा मोराच्या पिसावरचा, हा मोराच्या पिसावरचा. तुम्ही पाठीमागचे बोलत जा ना थोडं थोडं. तुम्ही नुसतं टुळू टुळू माझ्याकडे पाहता, मी येडा दिसतो तुम्हाला. तसं कपडे मी चांगले घातलेत आज. मी विचारलेले प्रश्नाची उत्तर देत जा भाऊ, नाही तर तुम्ही लाजाल. तुम्ही म्हणाल आमच्या घरवाले आले तर आम्ही कसं बोलावं, कारण त्यांच्या देखत आपली बोलायची टापच नाही ना राव. कारण घरी गेल्यानंतर जर त्यांनी चांगलं झापलं तर कीर्तनात तो टूळ टूळ बोलत होती, असं तर नाही ना काही. पर असं जरी असलं तरी ज्यांच्या बायका आल्या नाही ते तरी मोकळे मनानं बोला. लग्न झाले ना तुमचं? आल्या नाहीत ना? मग तुम्ही माझ्या जवळच्या आहात, अत्यंत प्रेमानं, मोठ्या प्रेमानं बोला. मोराच्या पाठीमागच्या पिसावर एक एक डोळा असतो, आपण त्याला डोळा म्हणतोही. हा मोराच्या पिसावरचा डोळा. तो डोळा आपल्याला जरी आनंद देणारा असला तरी माऊली म्हणतायत त्या डोळ्याचा त्या मोराला काहीही फायदा किंवा उपयोग नाही, कारण त्या डोळ्याला दृष्टी नाही. मग माऊली असं लिहितात, अरे ज्या डोळ्याला दृष्टी नसेल असे डोळे असून तरी काय उपयोग आहे? अरे व्यवहारामध्ये आपण दृष्टी नसलेल्या डोळ्याला जी किंमत देतो, माऊली तीच किंमत आपल्या प्रेम नसलेल्या भजनाला देतात, प्रेम नसलेल्या कीर्तनाला देतात. आपल्याकडे जर व्यवहारामध्ये दृष्टीहीन डोळ्याला शून्य किंमत असेल, तर माऊलीकडे सुद्धा दादा प्रेम नसलेल्या भजनाला शून्य किंमत आहे. माऊली त्याही पुढे जाऊन दुसरा दृष्टांत लिहितात. माऊली म्हणतात, शेळीच्या गळ्याला 2 स्तनं असतात आणि पाठीमागं काही स्तनं असतात. माझा तुम्हाला गोड प्रश्न असेल, शेळीच्या गळ्याचे स्तन महत्त्वाचे असतात की पाठीमागचे?
पाठीमागची. का बरं? शेळीच्या गळ्याचे स्तन आपल्याला दूध देत नाहीत. मग माऊली म्हणतायत, जे स्तन तुम्हाला दूध देऊ शकत नसतील, अरे असे स्तन असून तरी काय उपयोग आहे? का स्तन झाले गळा शेळी जैसे. शेळीच्या गळ्याच्या स्तनाला व्यवहारामध्ये जर काहीच किंमत नसेल, तर माऊलीकडे सुद्धा आपल्या प्रेम नसलेल्या भजनाला दादा काहीही किंमत नाही, काही किंमत नाही. माऊली त्याही पुढे जाऊन तिसरा दृष्टांत तर फार गोड लिहित आहेत. अर्पणारायण
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अव्हेरू युक्त आहारण लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले युक्त आहारण लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले कलयुगा माझे करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटी विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौळी ज्ञानोबराय जगद्गुरु श्रीसंत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना भगवान हनुमंतरायाला वंदन करून आणि उपस्थित श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आपल्या या अत्यंत गोड अशा नामसप्ताहामध्ये भगवान हनुमंतरायाच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा हा चांगला योग समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने समस्त सप्ताह कमिटी मंडळाच्या वतीने त्याच पद्धतीनं आमच्यावर ज्यांचं अतीव असं प्रेम आहे आपल्या परिसरातील फार चांगली सिस्टीम ज्यांची आहे आमचे परममित्र हरिभक्त परायण दत्ताभाऊ खरं तर यांच्याचमुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आहे. त्याच पद्धतीनं आमचे डॉक्टर साहेब कोविंद पाटील मस्के ज्यांच्या मार्गदर्शनानं हा नामसप्ताह चालू आहे त्यांच्याही मुळे आणि स्वप्नील दादा खरं तर या सर्वांच्याच अत्यंत आग्रहामुळे आपल्या गावामध्ये येण्याचा हा योग आहे. या प्राप्त योगातून भगवत चरणी सेवा समर्प हां मी घेतो त्यांचं नाव त्यांचं उखाण्यात घेणार आहे कारण एवढा चांगला नामसप्ताह त्यांच्याचमुळे चालू आहे ना म्हणून या सर्वांमुळेच या ठिकाणी येण्याचा हा योग आहे. या प्राप्त योगातून
भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर गायला, तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा अगर वैराग्याचं शिखर श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला इंद्रायणी माते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग आज तुमच्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित केला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय कलियुगातील तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला भगवंताच्या प्राप्तीकरिता कीर्तन साधना करायला सांगतायत. ज्या कीर्तन साधनेचं चिंतन आपल्याला आपल्या संकल्पित वेळेमध्ये करायचं आहे. विठ्ठल गायलेल्या अभंगाला अर्थानं पूजण्याआधी ज्या निमित्तानं हा धर्ममंडप या ठिकाणी सजला आहे त्याबद्दलच्या भावना आज अभिव्यक्त करणं अत्यंत महत्त्वाचं असेल. प्रतिवर्षाप्रमाणे गेली याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत कथेचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे. मला असं वाटतं या नामसप्ताहाचं 31वं वर्ष आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. 31व्या वर्षामध्ये आपला हा नामसप्ताह पदार्पण करत आहे. आजच्या कीर्तनाचा हा पहिला दिवस आहे. मला असं म्हणू द्या, आपल्या या नामसप्ताहाचं या वर्षीचं 31वं वर्ष आहे. मी असं म्हणेल, ज्या वेळेला तुमच्या या नामसप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला आपण सगळे असणारच आहोत. ज्या वेळेला या नामसप्ताहाला 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला माईक सिस्टीमसुद्धा आमच्या दत्ता महाराजांचीच असणार आहे. ज्या वेळेला या नामसप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला माझं कीर्तन तुम्ही नामसप्ताहामध्ये ठेवणारच आहात. आणि ज्या वेळेला तुमच्या या नामसप्ताहाला 125 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला विनयकरी सुद्धा तेच असणार आहेत. थांबणार आहेत ना 125 वर्ष. क्या भरोसा आहे इस जिंदगी का, साथ देते नाही किसी का, तो काया नगर का सौदागर, एक दिन तो तुम्हें जाना है. तू उद्याचं काय घेऊन बसले दादा, माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही हो. कोरोनासारखे संकट आपल्यावर, आपल्या डोक्यावर कोरोनासारखे संकट असताना सुद्धा तुम्ही या वर्षी नामसप्ताह करताय हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मला तर असं वाटते आपल्या या मृत्यूलोकामध्ये या वर्षी दोन संकट आहेत. आपल्या मृत्यूलोकामध्ये या वर्षी 2020 साली दोन संकट आहेत. पहिलं संकट आहे कोरोनाचं आणि दुसरं संकट आहे वाघाचं. बरोबर आहे ना. कोरोना आपल्याला एकत्र बसू देत नाही आणि वाघ एकट्याला फिरू देत नाही. कसं जगावं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून या मृत्यूलोकामध्ये असं असताना सुद्धा तुम्ही नामसप्ताह टिकून धरलाय म्हणून ग्रामस्थ मंडळीला आणि संयोजक मंडळीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या नामसप्ताहाचं मार्गदर्शन ज्यांच्यामुळे आहे, ज्यांच्याकडे आहे, वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व, आपल्या गावचं भूषण, परम आदरणीय हरिभक्त परायण तात्यासाहेब महाराज म्हस्के, खरं तर यांच्या योग्य आणि कुशल अशा मार्गदर्शनानं हा नामसप्ताह 31व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. या नामसप्ताहामध्ये ज्या ज्या मंडळीने आपलं योगदान दिलं असेल, कुण्या नामसप्ताहामध्ये अन्नदान करणार असतील, कुण्या नामसप्ताहामध्ये अर्थदान अर्थात पैसादान करणार असतील, कुण्या नामसप्ताहामध्ये आता पुढे 8 दिवस हा धर्ममंडप झाडून घेण्याचं काम करणार असतील, जी मंडळी या नामसप्ताहामध्ये जी जी सेवा करेल त्या सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने वंदन करतो. त्याच पद्धतीनं या कीर्तन निरूपणामध्ये वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्यांची पहिली सुंदर आपण चाल ऐकली. हरिभक्त प्रायण परम आदरणीय महादेव महाराज काळे आणि हरिभक्त प्रायण त्यांना सुंदर साथ केली, सिद्धेश्वर महाराज काळे, त्याच पद्धतीनं मृदुंग सम्राट जगन्नाथ महाराज कराळे कराळे. आज आमची पहिलीच भेट आहे म्हणून नावं काय मला कोणाची माहीत नाहीत. काहींची नावं मला माहीत आहेत, काहींची नावं मला माहीत नाहीत. तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य तुम्ही सगळी मंडळी करत आहात. मी असं म्हणेल, बघा, काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केलंय,
काहींनी आपलं जीवन गायन कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन ज्ञानेश्वरीसाठी, काहींनी आपलं जीवन भागवतासाठी, काहींनी आपलं जीवन अर्थातच वारकरी संप्रदायासाठी समर्पण केलंय, मला असं म्हणू द्या. अंतःकरणापासून जर दादा तुम्हाला मृदुंगाची सेवा करायची जर असेल ना, तर मृदुंग तुमच्या समोर उभा राहील तुमची सेवा घेण्याकरता. अंतःकरणापासून जर तुम्हाला गायनाची सेवा करायची असेल तर गायनातले स्वर तुमच्या समोर उभे राहतील तुमची सेवा घेण्याकरता. अरे अंतःकरणापासून जर तुम्हाला कीर्तनाची सेवा करायची असेल तर संत महात्म्यांचे ग्रंथ तुमच्या समोर उभे राहतील समाजाला देण्याकरता. अरे अंतःकरणापासून जर तुम्हाला देवाची, देशाची आणि धर्माची सेवा करायची असेल तर देव, देश आणि धर्म दादा तुमची सेवा घेण्याकरिता तुमच्या समोर उभे राहतील. फक्त तुमच्या अंतःकरणातली उंची तेवढी असावी लागते. तुम्ही गायनाची सेवा करा, तुम्ही वादनाची सेवा करा किंवा तुम्ही कीर्तनाची सेवा करा, या सगळ्या सेवा करत असताना अंतःकरणामध्ये एक भाव असू द्या. तो भाव असा असावा, जिंकावं का कटून मराव हेच आम्हाला ठाव, जिंकावं का कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढाय कुणाची भीती. असं काहीसं जीवन वारकरी संप्रदायासाठी समर्पित करणारी ही सगळी मंडळी आहेत दादा. ही सगळी माणसं तुम्हाला डोळ्यानं जरी दिसत असली ना तर यांच्या जीवनामध्ये फार मोठी साधना आहे आणि साधनेने मोठी झालेली माणसं आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. म्हणून या सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने वंदन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय कलियुगातील तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवाला भगवंताच्या प्राप्तीकरता कीर्तन साधना करायला सांगतायत. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं लिहितायत की लिखा हो, तुमचा जन्म जरी या कलियुगामध्ये झाला असेल आणि या कलियुगामध्ये जर तुम्हाला ईश्वर प्राप्ती करून घेण्याची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा जर असेल तर या कलियुगामध्ये योग यागादी साधनं करत बसण्यापेक्षा, या कलियुगामध्ये तपश्चर्या करण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन, नाम भगवंताचं कीर्तन तुम्ही फक्त प्रेमयुक्त अंतःकरणानं करा. ही कीर्तनाची साधना एक दिवस तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. तसं साधनेचे दादा अनेक प्रकार शास्त्रकार आपल्याला शिकवत आहेत. साधनेचे अनेक प्रकार आहेत. कीर्तन ही एक साधना आहे. तुम्ही सगळे श्रवण ही जे करता आहेत ही सुद्धा एक फार मोठी साधनाच आहे. भक्तीचे किंवा साधनेचे 9 प्रकार शास्त्रकार आपल्याला शास्त्रामध्ये शिकवतायत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, याला नवविधा भक्ती असं म्हणतात. त्याच्यातली श्रवण ही पहिली भक्ती आहे. आज तुम्ही सगळे करताय ती. कीर्तन ही माझ्या जीवनातली दुसरी भक्ती आहे. आज मी करतोय ती. परंतु शास्त्रकार शास्त्रामध्ये असं लिहितायत, लेखा हो तुम्ही श्रवण भक्ती करा किंवा तुम्ही कीर्तन भक्ती करा, एखादा गुरुची पाद सेवन भक्ती करा, परंतु ही भक्ती तुमच्या वाट्याला आल्यानंतर ती भक्तिरूपी साधना करत असताना अंतःकरणामध्ये थोडासा प्रेमाचा ओलावा राहू द्या. तुम्ही सगळे आज श्रवण भक्ती करत आहात. श्रवण भक्ती करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये जर भगवंताविषयी भाव नसेल, श्रद्धा नसेल, तर ही तुमच्या जीवनातली श्रवण भक्ती ही भक्ती कधीही ठरणार नाही. आज मी कीर्तन भक्ती करत आहे. कीर्तन साधना करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये जर भगवंताविषयी भाव नसेल, प्रेम नसेल, आजचं कीर्तन मी फक्त जर पाकिटाकरताच जर करत असेल तर ही माझ्या जीवनातली कीर्तन साधना साधना ठरणार नाही. तो फक्त माझ्या जीवनातला उपचार ठरेल. म्हणून आपण आपल्या जीवनातली केलेली साधना, मग ती श्रवणाची साधना असू द्या, ती कीर्तनाची साधना असू द्या किंवा एखाद्या गुरुची पाद सेवन भक्ती असू द्या, या सगळी भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये थोडासा प्रेमाचा ओलावा राहू द्या. भक्तिरूपी साधना करत असताना दादा प्रेमाचा ओलावा असणं फार महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगेल, बघा मला असं वाटतंय तुम्हाला तालुका हा वडवणी आहे, वडवणी आहे, आणि वडवणीवरून तुम्ही कधीतरी पंढरपूरला सुद्धा जात असाल. जाताय ना? झोपले का काय तुम्ही सगळे? जातात. वडवणीवरून पंढरपूरला जाण्यासाठी जशी दादा एसटी महत्त्वाची आहे, घरामध्ये पाणी नेण्याकरता जसा हंडा महत्त्वाचा आहे, महिला मंडळी ज्या हंड्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन आपल्या घरामध्ये जात असता तो हंडा फक्त घरामध्ये असलेल्या रांजणापर्यंतच असतो. तिथपर्यंत हंड्याचा उपयोग आहे, पुढे हंड्याचा उपयोग नाही. स्टँडपर्यंत एसटीचा उपयोग आहे. अरे मंदिरात मात्र माणसाला जावं लागतं ना. अरे एसटी जरी पंढरपूरला जात असली तरी एसटी कधी दर्शनाला जात नाही का? जाते तुमच्या वडवणीची?
नाही. अरे यष्टी जरी पंढरपूरला जात असली तरी मला असं वाटतंय यष्टीसाठी यष्टी जात नाही, ती यष्टी माणसासाठी जात असते. मग यष्टीतली माणसं जशी महत्त्वाची आहेत, हांड्यातलं पाणी जसं महत्त्वाचं आहे, तसं प्रत्येक साधनेतलं दादा प्रेम फार महत्त्वाचं आहे. नुसती यष्टी यष्टी जाऊन उपयोग होणार नाही हो, त्या यष्टीमध्ये माणसं पाहिजेत ना. तसं नुसती साधना करून उपयोग होत नाही, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. त्याही पुढे जाऊन ऐका ना तुम्ही, तुम्ही प्रेमानं कीर्तन ऐकत आहात म्हणून मी सांगेल. दादा त्याच बाईला नथ घालण्याचा अधिकार आहे ज्या बाईला नाक आहे. काय म्हणालो मी? त्याच बाईला नथ घालण्याचा अधिकार आहे ज्या बाईला नाक आहे, त्याच माणसाला पोथी वाचण्याचा अधिकार आहे ज्याला त्या पोथीतला अर्थ माहीत आहे, आणि त्याच माणसाला दादा भजन आणि कीर्तन करण्याचा अधिकार आहे ज्याच्या भजनामध्ये आणि ज्याच्या कीर्तनामध्ये प्रेम आहे. तुम्ही जर पोथी वाचत असाल तर पोथीचा अर्थ माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर नाकामध्ये नथ घालत असाल तर त्याच्याकरता नाक असणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही जर श्रवण भक्ती करत असाल, तुम्ही कीर्तनाची भक्ती करत असाल तर श्रवण भक्ती करत असताना, कीर्तन भक्ती करत असताना प्रेमाचा ओलावा असणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. विचारा तुम्ही विश्वमौली ज्ञानोबरायांना. विश्वमौली ज्ञानोबराय सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ते सांगता येतो. माऊली म्हणतात लेखा हो तुम्ही भगवंताची साधना करताय ना, मग भगवंताची भक्ती करूनही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्ती का होत नाही? अरे ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये ध्रुव बाळाने अवघ्या 6 महिन्यामध्ये भगवंताची जर प्राप्ती करून घेतली असेल तर आपला परमार्थ वर्षानुवर्ष चालतो, आपल्याला भगवंताची प्राप्ती का होत नाही? त्याचं गोड कारण माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देत आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतायत, ज्या अर्थी भक्तिरूपी साधना करूनही तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत नसेल त्या अर्थी निश्चित रूपाने तुमच्या भक्तिरूपी साधनेमध्ये प्रेमाचा ओलावा फार कमी असेल. आणि ज्या साधनेमध्ये दादा प्रेमाचा ओलावा कमी आहे ना, अशा साधनेला काय किंमत आहे? माऊली फार गोड दृष्टांत तुमच्या माझ्या हातामध्ये देत आहेत.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021 प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.